जैसे आप लोग जानते हैं, जमात इस्लामी हिंद के जानिब से पूरे कर्नाटक में एक अभियान चलाया जा रहा है, आओ पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जाने। और आज के संदर्भ में, आज के वातावरण में इसकी बहुत इम्पोर्टेंस है, इसलिए कि मिस इन्फॉर्मेशन है, प्रोपेगेंडा है, और मिस इन्फॉर्मेशन को काउंटर करना होगा तो सही इन्फॉर्मेशन लोगों तक पहुंचाना होगा। यही तरीका है। नफ़रत का जवाब नफ़रत नहीं हो सकता। नफ़रत को इसी तरह हमको मिटाना होगा और लोगों के दिलों में एक नरमी पैदा करना होगा। सही बात अगर जाएगी लोगों के पास, हमारे हिंदू भाई बहुत बड़ी तादाद में अच्छे लोग हैं, उनको समझाया नहीं गया है। प्रोपेगेंडा होता है तो हर आदमी उससे इम्प्रेस हो जाता है। उसको काउंटर करने के लिए सही बात अगर जाएगी तो वो सही बात तो उनके दिल की पुकार होगी ना। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जो पैगाम है वो कुरान का पैगाम है, और कुरान का पैगाम हो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बात हो, वो इंसान के दिलों को छूती है। उसकी फितरत की पुकार है, उसकी आत्मा की पुकार है, हमने उसको पहुंचाया नहीं है। तो यही तरीका है कि इस पैगाम को, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कौन थे, उनका पैगाम क्या था, उनकी शिक्षा क्या थी, उनका संदेश क्या था, उनका जीवन, उनका पूरा संघर्ष लोगों तक पहुंचाना चाहिए। तो बहुत सी गलतफहमियां दूर होंगी, दिल नरम होंगे, मिलजुल कर अपने देश में हम प्रगति और उन्नति के लिए काम कर सकेंगे। और ये काम हमने किया नहीं है, किया भी है तो छोटे पैमाने पर किया है। अब हालात ऐसे हैं कि बड़े पैमाने पर हमको ये काम करना होगा। और मिसाल के तौर पर 25 करोड़ मुसलमान हिंदुस्तान में रहते हैं, उसका 10% भी अगर हम ले लेते हैं तो 2.5 करोड़ हो गए। और एक एक फ़र्द अगर 10-10 लोगों तक इस्लाम का पैगाम पहुंचाता है, ख़ुद इस्लाम के तालीमात पर अमल करता है, अपने ज़िंदगी में उसका नमूना पेश करता है, और अपने सर्कल ऑफ इन्फ्लुएंस में हर इंसान के रवाबित होते हैं ना, ऑफिस के कलीग्स होते हैं, जिस कॉलेज में पढ़ता है उसके फ्रेंड्स होते हैं, जहाँ व्यापार करता है उसके नेबर्स होते हैं, अपने अपने सर्कल ऑफ इन्फ्लुएंस में 10-10 लोगों तक भी अमलन और कौलन, अपने अमल से भी और अपने ज़बान से भी इस्लाम का पैगाम अगर 10 लोगों तक पहुँचाए तो 2.5 करोड़ × 10 मल्टीप्लाई 25 करोड़ लोगों तक इस्लाम पहुँचा, उनके दिल नरम हुए। ये मैं सिर्फ 10% की बात कर रहा हूँ। आप इमेजिन कीजिए अगर मिल्लत इस्लामिया का एक बड़ा हिस्सा अगर ये काम करने लगे तो बहुत फ़र्क होगा। और धर्म तो बताना चाहिए कि धर्म तो जोड़ने के लिए आया है, तोड़ने के लिए कहाँ आया है। ये तो गलत उपयोग हो रहा है धर्म का। हमारा आपका पैदा करने वाला तो एक है, वो नहीं चाहता कि इस धरती पर नफ़रत हो, घृणा हो, शत्रुता हो, रिवेंज हो, खून खराबा हो। वो तो चाहता है कि ये धरती स्वर्ग बने, अमन हो, शांति हो। और हर ज़माने में, हर युग में जो खुदा ने अपने पैगंबरों को भेजा, यही पैगाम लेकर आए, अमन और शांति का पैगाम। आज या ठिकाणी एक अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं आयोजन करून मोहम्मद पैगंबर प्रॉफेट यांचा जे कार्य आहे, या कार्याची माहिती सगळ्यांना करून देण्यासाठी आज एक अतिशय चांगला कार्यक्रमाचं आयोजन इथं करण्यात आलं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील काही पुस्तकांचं कन्नड भाषेमध्ये भाषांतर करून कन्नड भाषिकांसाठी मोहम्मद पैगंबरांचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। याच्या आधी त्यांनी मराठीतूनही अशा प्रकारची पुस्तकं प्रदर्शित केलेली आहेत, आणि जेणेकरून या दृष्टिकोनातून की ह्या संबंध विश्वामध्ये शांती राहावी या दृष्टिकोनातून, आणि आपल्या भारतामध्ये जे विविध धर्म आहेत, विविध भाषा बोलणारे लोक आहेत, त्या साऱ्यांच्यामध्ये सौहार्द निर्माण व्हावा आणि त्यांना मोहम्मद पैगंबर काय आहेत याची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी जो प्रयत्न चालवलेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा प्रयत्न आहे। आजकाल भारतातल्या एकंदरीतच जर आपण परिस्थिती पाहिली
तर एका धर्माविरुद्ध दुसऱ्या धर्माच्या तरुणांमध्ये वगैरे अशा प्रकारचा एक गोंधळ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना त्यांचं हे कार्य अतिशय मोलाचं आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकमेकाला समजावून घेण्याच्या दृष्टिकोनातून मोहम्मद पैगंबरांनी जे काही तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, या जगाचा जो निर्माता आहे त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सांगितलेलं सगळं हे जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की आज जे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे बनत आहेत ते कायदे त्याच वेळी त्यांनी सांगितलेले होते. विशेषतः महिलांना मान सन्मान देण्याची बात असेल किंवा पर्यावरणाचं राहस असेल, पर्यावरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण एखादं झाड जर तोडलं तर त्या झाडाच्या ठिकाणी तुम्ही दुसरं झाड लावलं पाहिजे. आज हे कायदे केले गेलेले आहेत. किंवा या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये आज या संस्थेनं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये भाग घेताना आम्हाला आनंद याचा वाटतो की आपण साऱ्यांनी मिळून एकत्र येऊन या भारत देशाची एकता कशाप्रकारे राखता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि ते पाहण्याचं काम ही सगळी जी मंडळी करत आहेत त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, त्यांनी ही संधी आम्हाला आज दिली याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ಅವರು ಅತ್ಯಂತ ಸರಳವಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಪ್ರವಾಹಿಸಲಾಗುವ ಸಂದೇಶದ ಜೊತೆಗೆ ಕುರಾನಿನ ಅತ್ಯಂತ ಸರಳವಾದಂತಹ ಸೂತ್ರಗಳನ್ನು ಸಹ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಓದಿ ಹೋಗಿರುತ್ತಾರೆ. ಅವರು ಹೇಳಿದಂತಹ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಈ ದೇಶದ ವಿಶೇಷತೆ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ ದೇಶ ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಕಾಣುವಂತಹ ದೇಶ, ಇದು ಈ ದೇಶದ ಒಂದು ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಆಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕೇವಲ ಪ್ರಾಫೆಟ್ ಮುಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂರ ಪ್ರವಾದಿ ಮುಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂರ ಬೋಧನೆಗಳನ್ನು ಅರಿಯುವುದರಿಂದ ಏನು ಲಾಭವಿಲ್ಲ, ಆ ಬೋಧನೆಗಳನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂಬ ಮಾತನ್ನು ಸಹ ಹೇಳಿದರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಂದುವರಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮ ಪುಸ್ತಕಗಳ ಬಿಡುಗಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಿದೆ. ನಾನು ಅದಕ್ಕಾಗಿ ಜನಾಬ ಮಹಬೂಬ್ ಖಾನ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ, ರಿಯಾಜ್ ಮೋದಿ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ವಸೂಲ್ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಸಹ ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಜಗತ್ತ ಶಾಸಕ ಸಮ್ರಾಟ್ ವಸುಶ್ರೀ ಅಲ್ಲಾಹ್ ಕೀ ಈಶ್ವರ್ ಕೀ ದಯಾ ಕರುಣಾ ಹೋ ಮಹಾನ್ ಆತ್ಮಾವೋ ಪರ ಜೊ ಹರ್ ಯುಗ್ ಮೇ ಹರ್ ಜಮಾನೆ ಮೇ इंसानों को सीधी राह दिखाने के लिए आते रहे और सबसे अंतिम में अल्लाह की ईश्वर की दया और करुणा हो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जो ईश्वर के आखिरी दूत बनकर सारे इंसानों के मार्गदर्शक इस दुनिया में बड़े आदर और सम्मान के लायक हमारे नागपुर मठ के स्वामी जी अल्लाह प्रभु स्वामी जी हमारे आदरणीय बहुत पुराने मित्र मालूम जी आशिकर साहब, आदरणीय हमारे जमाते इस्लामी के कार्यकर्ता और हमारे अच्छे मित्र प्रोफेसर महबूब जी बलगनूर साहब, हमारे जमात के जिम्मेदार जनाब यासिन मकानदार और जहांगीर साहब जी मंडळी आहे ज्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे त्याचा अभ्यास थोडाफार असेना आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्या भारतामध्ये ते प्रयत्न फार कमी प्रमाणात झाल्यामुळे आज एकमेकांबद्दलचा गैरविश्वास वाढत चाललाय. मोहम्मद पैगंबरांनी काय कार्य केलं या संदर्भामध्ये खूपशा लोकांना खरंच माहितीच नाही आहे. तेव्हा हे समजावून देण्याचं काम ही संस्था जी करते आहे त्याबद्दल मी त्या संस्थेचं अभिनंदन करतो. कारण हे तत्वज्ञान समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्यामध्ये एकमेकाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर होण्याला याच्यापासून मदत होणार आहे. आणि हे करण्याचं काम आमचे माननीय आलम प्रभू स्वामीजी इथं आलेले आहेत. बसवेश्वरांचं तत्वज्ञान तरी आम्हाला कुठे जास्त माहिती आहे, तसे पुस्तकं सुद्धा आम्हाला अवेलेबल नाही जास्त. तेव्हा त्यांचं मी खूप वेळा पाहतो की काही ठिकाणी मी वाचता वाचता मला लक्षात आलं होतं की बसवेश्वरांचा
काल 12वा शतक, तुकारामांचं काल 16वा शतक, परंतु दोघांच्या विचारांमध्ये इतका मोठा साम्य आहे. दोघांचं विचार ते कन्नड भाषेमध्ये लिहिलेलं आहे, मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे, परंतु दोघांच्या विचारांमध्ये किती साम्य आहे. विशेष साम्य या समारंभाच्या निमित्तानं मला सांगायला पाहिजे की आज समाजामध्ये काही काम करणारी मंडळी, शाहीर मेहमान आणि त्यांची सगळी मित्रमंडळी, सगळे समाज एकत्र करण्याचं जोडण्याचं काम करणारे आहेत, परंतु काही मंडळी अशी असतात की जी असं काम करणारी जी मंडळी असतात, मग ती कुठल्याही धर्माची असो, त्यांना विरोध करणं हे त्यांचं काम असतं. आणि म्हणून बसवेश्वरांनी त्या 12व्या शतकामध्ये उल्लेख अत्यंत सरळ व्यक्तीगळ ನಮ್ಮ ನಾಗೂರು ಮಠದೊಂದಿಗೆ ಒಂದು ಅತ್ಯುತ್ತಮವಾದಂತಹ ಸಂಬಂಧವನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತಹ ಜನ ಶಾಹೀದ್ ಮೆಹಮಾನ್ ಅವರಿಗೆ ಶುಭಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂತಹ ಉಳಿದಂತಹ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರಲ್ಲಿ ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರುವ ತಂಡದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದು ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಬಹಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಮಾಡಬಹುದು. ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಅತ್ಯಂತ ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಧರ್ಮ ಧರ್ಮಗಳ ನಡುವೆ ನಂಬಿಕೆಗಳು ಕಡಿಮೆಯಾಗಿ ಮಾನವ ಮಾನವರಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸಗಳು ಕಡಿಮೆಯಾಗಿ ಇವತ್ತು ಜಗತ್ತು ಅತ್ಯಂತ ಆಧುನಿಕತೆಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿತಾ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ನಂಬಿಕೆ ವಿಶ್ವಾಸಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ನಾವು ಒಂದು ಕಡೆ ಹಿಂದೆ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ವಿ ಅನ್ನುವಂಥ ಭಯದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾಕೆಂತಂದರೆ ಮೊದಲೆಲ್ಲ 30, 40, 50 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಂಬಂಧಗಳು ಅತ್ಯಂತ ಆರ್ಥಿಕವಾಗಿದ್ದವು, ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಕೂಡಿದ್ದವು. ಅವತ್ತು ಇಷ್ಟು ಆಧುನಿಕತೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಅತಿಯಾದ ಆಧುನಿಕತೆಯಿಂದಲೇ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಸಂಬಂಧಗಳ ಬೆಸಿಗೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನನ್ನ ಭಾವನೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಂತಹ ಸಂಬಂಧಗಳ ಬೆಸಿಗೆ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತಂದರೆ ಇಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಯಾವತ್ತಿಗಿಂತಲೂ ಇವತ್ತು ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನನ್ನ ಭಾವನೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಈ ಒಂದು ಸಮಾರಂಭ ಒಂದು ವಿಶೇಷ ಹೇಳಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಇವತ್ತು ನನ್ನ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡುವಾಗ ನಿಮಗೆ ನಮ್ಮ ಮೂಲ ಸ್ಥಳದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ವಿ. ಜಮಖಂಡಿ ತಾಲೂಕು ಬಾಗಲಕೋಟೆ ಜಿಲ್ಲೆ ತುರುಚಿ ಅಂತೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮಠ, ಅದು ಶಿವಲಿಂಗೇಶ್ವರ ಮಠ ಅಂತೇಳಿ. ಆ ಒಂದು ಮಠದ ವಿಶೇಷತೆ ಏನು ಅಂತಂದರೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಒಂದು ಮಠ, ಸಾವಳಗಿ ಶಿವಲಿಂಗೇಶ್ವರ ಪರಂಪರೆಯ ಒಂದು ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಮಠ. ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಆ ಮಠದಲ್ಲಿ ನಾವು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಏನು ಇಸ್ಲಾಂ ಸಂಪ್ರದಾಯದ ಒಂದು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಮುಂಜಾನೆಯ ತಕ್ಷಣ ಇಸ್ಲಾಂ ಸಂಪ್ರದಾಯದ ಗೌರಿಯನ್ನು ತಾವೆಲ್ಲರೂ ಹೋಗೊಟ್ಟು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದ್ದೀರಿ ಹಾಗೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಒಂದು ಶೋಭೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಬಹಳ ತುಂಬ ಕೃತಜ್ಞನಾಗಿದ್ದೇನೆ ಮತ್ತು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಕೊನೆಯದಾಗಿ ನಾನು ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಅವರು ಇಡೀ ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಒಂದು ಆಹ್ವಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಈ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಈ ಜೀವನವನ್ನು ಧರಿಸಿದ ನಂತರ ನಮಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಸೃಷ್ಟಿ
ಪ್ರಶ್ನಿಸಿದಂತಹ ಆ ಮಹಾನ್ ಪ್ರಭು ಮೂರು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತಾರೆ. ಆ ಮೂರು ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಉತ್ತರವನ್ನು ನಾವು ಕೊಡದೇ ಇದ್ದರೆ ನಮಗೆ ಮುಕ್ತಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಆ ಮೂರು ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಯಾವೆಂದರೆ, ನಿನ್ನ ಜೀವ ನಿನ್ನ ಯೌವನವನ್ನು ಎಲ್ಲಿ ಕಳೆದೆ, ನಿನ್ನ ಸಂಪತ್ತನ್ನು ನೀನು ಎಲ್ಲಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿದೆ, ಹಾಗೂ ನಿನಗೆ ಕೊಟ್ಟಂತಹ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ನೀನು ಎಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸಿದೆ. ಈ ಮೂರು ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಉತ್ತರವನ್ನು ಇಡೀ ಮಾನವ ಕುಲ ಕೊಡದೇ ಇದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ಮುಕ್ತಿ ಸಿಗಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ.